आमचा एक लांबडा शॉट होता जो चालतच होता, संपतच नव्हता. तर ते झाल्यानंतर मी म्हणलं आता मी चाललोय, बघत राहा काय होत आहे. म्हणून मी गेलो, म्हणलं मामा सीन ओके ना, कपडे बदल पहिले, कपडे बदलू नये. थालीपीठ होत, थालीपीठ 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 आणि वरन जे लोणी टाकतात अशी ते लोण्याची धार वगैरे. तिथे लोकांना जसं चारकोप चकाला वगैरे माहिती, तिथं त्या माणसाला गल्ल्यान गल्ल्या पाठीत, तुला क्रीम रोल पाहिजे तू दुसरे गल्ल्यात लेफ होईल तुला तिथे क्रीम रोल मिळेल मला माहिती. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर मराठी सिनेसृष्टीमध्ये दर शुक्रवारी मस्त मस्त सिनेमे आपल्या भेटीला येत आहेत, आणि येत्या 3 मार्चला जो सिनेमा रिलीज होतोय त्या सिनेमाचं नावच खूप हटके आहे, सातारचा सलमान. सो या सिनेमाची टीम आज आपल्या ऑफिसमध्ये आली आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे पहिल्यांदा एका वेगळ्या टीमला घेऊन पुन्हा एकदा आलेत, पुन्हा एकदा एका वेगळ्या टीमला घेऊन आलेत. हा पुन्हा एकदा एका वेगळ्या, हा हे करेक्ट आहे, वेगळीच टीम घेऊन आले. ते व्यक्ती फक्त रिपीटेटिव्ह आहे, आम्ही पहिल्यांदाच काम करतो. पण हेमंत ढोमे एका सिनेमाच्या टीमला घेऊन अशी पहिल्यांदा आणि पुन्हा एकदा वेगळी टीम असं म्हणूयात ना. हो हो, खूप स्वागत हेमंत. थँक्यू. आणि अक्षय, सो नावच खूप भारी आहे सातारचा सलमान. म्हणजे टीजर पाहिला होता, नंतर त्या सिनेमाचा एक छोटासा कॅरेक्टर रिव्हील पाहिलं होतं आणि म्हटलं ही धमाल असणार आहे. आणि आता ट्रेलर बघितल्यावर केवढे कलाकार घेतलेत हा पहिला प्रश्न होता. सगळ्यात आधी कसे आहात? मजेत, खूप छान. आणि घरी आल्यासारखं वाटतंय. थँक्यू. राजश्री मराठी सोबत नेहमीच असं वाटतं की आपण आपल्या घरी आलोय. आणि पण सुरुवात कुठून झाली आहे सातारचा सलमान या सिनेमाची? सातारचा सलमान हा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. या चित्रपटाचे निर्माते जे आहेत प्रकाश सिंघी, त्यांनी मला एक दिवस भेटायला बोलवलं आणि ते म्हणाले की मला एक सिनेमा करायचा आहे. आणि असं 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 डोक्यात आहे. मी तो सिनेमा लिहायला घेतला, तो सिनेमा लिहून झाला आणि मग मला ते म्हणाले की आता तूच डिरेक्ट करणार आहेस. इनिशियली मी डिरेक्ट करणार नव्हतो, मी लिहिणार होतो फक्त. तर मला असं आलं बरं करतो, काही हरकत नाही. आणि मग सगळी तयारी सुरू झाली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी डिरेक्ट करणार आहे, म्हटल्यावर जरा परत लिहायला पाहिजे. तर मग मी तो सिनेमा पुन्हा जरा अजून किती छान होईल. अर्थातच असं नाही की दुसऱ्यांना स्क्रिप्ट देताना सरकवतो असं नाही, पण आपला अप टू डेट ना आपल्या सगळं. जर आता आपण करणार तर मग कसं करणार. आणि मग ते करायला सुरुवात केली आणि हळूहळू ना त्याचं कास्टिंग सापडत गेलं. पण डोक्यात हे नक्की होतं की त्याचं कास्टिंग फ्रेश हवं, म्हणजे तेच रटाळ चेहरे हे नकोत. प्रेक्षकांना सुद्धा एका फ्रेश कथेसोबत फ्रेश कास्टिंग बघायला आवडतं. बऱ्याचदा कॉम्बिनेशनची सुद्धा मजा येते की हा 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 आणि हा असं जे आहे ते. सो हे कॉम्बिनेशन याच्यात खूप छान साधता आलं. अर्थातच ही सगळी मंडळी, सायली हा एक युथचा सगळा हे आहे, त्याच्यानंतर मकरंद देशपांडे आहेत, आनंद इंगळे आहेत, कमलेश सावंत आहे, माधवी जुवेकर आहे, जितेंद्र जोशी आहे, सई तामणकर आहे, अनिकेत विश्वासराव आहे, महेश मांजरेकर आहे, मेधा मांजरेकर आहेत, नेहा महाजन आहे, माधव अभ्यंकर आहेत, अनिकेत विश्वासराव आहे, समीर पाटील आहेत, समीर विद्वांस आहेत, हेमंत ढोमे आहेत, आहेत बरेच चेहरे आहेत. कारण हा सिनेमाच या बाबतीत आहे की एका छोट्या गावातल्या मुलाची गोष्ट आहे ज्याचं स्वप्न फार मोठं आहे, त्याला सिनेमाचा हिरो व्हायचं आहे आणि सलमान इतकं प्रसिद्ध व्हायचं आहे. त्याला त्या गावातले सातारचा सलमान म्हणतात, पण त्याला ते आवडतंय. त्याला खरं तर असं वाटतंय की अरे आपली कम्पॅरिझन ह्या माणसाशी होतीये, एवढे मोठे आपण होणार आहोत. आणि ह्या प्रवासात मग त्याला वेगवेगळे नट, नट्या, दिग्दर्शक, फॅमिली मेंबर्स, मित्र, नातेवाईक, त्याच्या आयुष्यात 2 ते 3 मुली येतात या प्रवासात. तर ह्या 2 मुली आहेत, शिवानी आहे, सायली आहे. सो त्यामुळे ही सगळी कास्टिंगची भट्टी जमवताना प्रचंड मेहनत होती आणि ती साधता आली कारण हे सगळे मित्र आहेत. म्हणजे मला महेश सरांना फोन करावा लागला, म्हणलं महेश सर असं असं आहे,
महेश सरांचाच रोल कराल का? अरे बेस्ट, मग काय टेन्शन दर्शकाचं. मग महेश सर आले, मेधाताईला फोन केला, म्हणलं मेधाताई मेधाताईच व्हायचंय. बरं ठीक आहे. अशा पद्धतीने सगळ्यांना फोन करत गेलो आणि सगळे हो म्हणत गेले. एकतर त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणलं पाहिजे की त्यांनी विश्वास ठेवून या सिनेमात मी बोलवीन तसं बोलवीन, तिथे ती माणसं आली आहेत आणि शूट करून गेली आहेत. पण आत्ता सिनेमा बघताना माझं सुद्धा असं होतं की जसं आम्ही आत्ता नावं आठवत होतो तसं होतं की अरे हा पण आहे याच्यात. पण जमून आलंय ते असं ठरवून केलं नव्हतं, ते होत गेलं. याला विचारूया का, मग तो पण हो म्हणाला याला विचारूया, दोन सिनेमात पण करशील का, असं करत 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 ते जमत गेलं. पण हा सिनेमा मेनली सुयोग, शिवानी, अक्षय, साईल या पात्रांच्या भोवती फिरतो. अगदी. पण सुयोग, जेव्हा अशा प्रकारचा सिनेमा ऑफर होतं, धमाल असते त्याच्यामध्ये, थोडासा इमोशनल टच सुद्धा आहे. आता ट्रेलरमध्ये बघितल्यावर ते जाणवतंय. काय पहिला थॉट काय दिलास? सलमान वगैरे अगदी नाही, एक ड्रीम कम ट्रू. कारण एक अशी फिल्म, एक असं कॅरेक्टर ज्याच्यामध्ये सगळं काही, म्हणजे लहानपणापासून जे मी स्वप्न बघितलं होतं की एकदम असं शाहरुख खानची फिल्म किंवा सलमान खानची फिल्म जसे असतात की ज्याच्यामध्ये सलमान खान फायटिंग करतो, दुसऱ्यांना हणतो, कधी स्वतः फटके खातो, त्यानंतर प्रेम असतं त्यामध्ये, डान्स असतो, म्युझिक, सगळं म्हणजे फुल ऑन एंटरटेनर असतं. की एक फिल्ममध्ये या सगळ्या गोष्टी करायला मिळणं हे म्हणजे माझं सिरीज नशीब आहे. आणि याला मी खरंच मनापासून थँक्स म्हणेन की एका फिल्ममध्ये मला या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या. सो नाशिकला झाली आता 10 एकर नावावर झाली. हे काय, ह्याच्या मागे काही जोक आहे का? नाशिक, अरे नाशिकला एवढं हे उद्योगपती आहेत खूप मोठे, त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, जागा जागा आहेत, काय विचारू नका. त्यामुळे या बदल्यात त्यांनी 10 एकर माझ्या नावावर गेले. सो अशी कोणांबा बर, त्यावरती आपण येऊया 10 एकर. पण सो अशी ही फिल्म आहे ज्याच्यामध्ये एक छोट्या गावातून आलेला मुलगा जो आहे, त्याला त्याचं एक मोठं स्वप्न असतं की त्याला एक स्टार बनायचं असतं. सलमान खान जसा फेमस आहे तसं क्रेज पाहिजे असतं त्याला. आणि त्याचा एक मित्र असतो जो अक्षयने प्ले केलेला आहे, तर तो सतत त्याच्या पाठीमागे असतो. तू काही केलंस तरी तो त्याच्या पाठीमागे असतो. त्याच्या वडिलांचं हे स्वप्न असतं, जसं तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलेलंच आहे. तर सगळी लोकं जी आहेत ती म्हणतो ना आपण की थेंबे थेंबे तळेस असतं, तसं प्रत्येक जण थोडं थोडं मेहनत करून या सातारच्या सलमानला घडवतात. ही ती स्टोरी आहे. प्रत्येक घरामध्ये जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्स, आणि त्याच्यावरती कसं आपण कसा त्या प्रॉब्लेम्समधनं वाट काढून पुढे जायचं, की द शो मस्ट गो ऑन जसं म्हणतात, तशी ही स्टोरी आहे. आणि हे कॅरेक्टर माझ्या खूप जवळचं आहे, कारण मी सुद्धा एका छोट्या खेडेगावातनं येतो. माझंही हेच स्वप्न होतं की मोठं होऊन एखादं स्टार व्हायचं. मोठा आत्ता जे आपण करतोय हे स्वप्न होतं माझं, की एखादी अशी फिल्म जे ज्याचा टायटल रोलमध्ये मी असणार आणि मग त्या फिल्मची चर्चा असणार आणि मी इंटरव्ह्यूज वगैरे देत असणार, हे एक स्वप्न होतं जे मी कधी काळी बघितलं होतं. सो आमच्या फिल्मचं जशी टॅगलाईन आहे की स्वप्न बघितली तरच खरी होतात, ते आज माझं खरं होत आहे. सो स्वप्न बघायला हवीत असं मला वाटतं, आणि मोठी स्वप्न बघायला हवी. ती छान. पण आता ट्रेलरमध्ये पाहिलं शिवानी, मस्त शानदार एंट्री दिली आहे तुला. सो ही हिरोईनच आहे काय नेमकं? अरे अशी एंट्रीच नाही सिनेमा. हो बा, तिला ऍक्च्युली हिरोईन वाली एंट्री दिली आहे. असं रोमँटिक गाणी कोणी लावली? हो खूपच. म्हणजे ती एंट्री, एक शॉट आपण 1.5 तास करत होतो आणि शेवटच्या शॉटला सगळे वैतागले होते आणि फुलं माझ्या तोंडावर मारत होते. एकतर तोंडातही गेलं होतं बघ. पण खूप छान. म्हणजे मी जे काही सिनेमे केले त्याच्यात माझी कंप्लेंट होती की यार माझे ब्युटी शॉट्सच नाही आहेत. पण हा माझा पहिला सिनेमा जो मी शूट केला आणि त्यातच माझे सगळे ब्युटी शॉट्स होते आणि तोच यायला इतका उशीर झाला. पण मी इतकी एक्साइटेड आहे आता की तो रिलीज होतोय फायनली आणि फायनली माझे ब्युटी शॉट्स बाहेर येणार. पण जेव्हा तू स्क्रिप्ट वाचलीस सातारचा सलमान या सिनेमाची, काय सगळ्यात जास्त आवडलं स्क्रिप्ट बद्दलचं? मला फर्स्टली मला सिनेमाचं नाव काय आहे हे माहीत नव्हतं. मला एक मेसेज आला होता की उद्या हेमंत ढोमेला भेटशील का. सो दॅट मेसेज रिअली एक्साईट मी की मला हेमंत बरोबर काम करायचंच होतं. बिकॉज मी क्षितीबरोबर खूप आधी एक शो केला होता. सो तेव्हा वी शेअर्ड अ ग्रेट रॅपो. आणि ऑफकोर्स मी कितवीत होतीस ग? सिरियसली कितवीत होतीस? लहान होतीस तेव्हा? मी 9वीला होते.
नव्या नावाच्या शो नव्या ती नव्या इयत्तेत शिकत नाईन्थला होते मी तेव्हा. सो तेव्हापासूनच आय यूज टू ॲडमायर दिस पीपल, द काइंड ऑफ वर्क हे लोक करायचे पुण्यातनं. आणि कोर एक त्यांचा एक नाटकाचा ग्रुप होता. सो ते मला कायम फॅसिनेट करायचं, कारण मुंबईला ते सगळं जरासं कमी असतं. सो कायम असं वाटत राहायचं की अटॅच व्हायला पाहिजे ह्या लोकांबरोबर, एकदा काम करायला पाहिजे. सो जेव्हा मेसेज आला तेव्हा मी खूप एक्सायटेड झाले. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचले म्हणजे ऐकली सॉरी, तेव्हा तर हसून हसून पोट दुखत होतं. आणि इट वॉज म्हणजे काही संबंधच नव्हता की मला नाही करायचं आहे किंवा मला मला करायचंच आहे आणि कधी शूटिंगला येऊ ते सांग असं झालं होतं. क्या बात अक्षय, काय पहिला थॉट होता जेव्हा स्क्रिप्ट वाचली? मी खरं तर वाचली नाही स्क्रिप्ट. अच्छा. तो माणूस आता मला म्हणला की असं असं आहे म्हणल्यावर त्याच्या पुढे स्क्रिप्ट वगैरे मी त्यांना कधीच विचारली नाही. मस्त क्रेडिबिलिटी आहे. आणि हेमंत डोमेननी कॉल केला की डन. एक्झॅक्टली, कारण माझी आत्ता त्यांनी डिरेक्ट केलेल्या 5 फिल्म पैकी मी तिन्ही फिल्म मध्ये, ही तिसरी फिल्म आहे म्हणजे हॅट्रिक आहे आमची. त्यामुळे मी त्यांना कधीच विचारत नाही की काय आहे. फक्त तिथं घडलेला किस्सा तुला एक सांगतो. त्यांनी मला फोन केला, ते म्हणले काय करतोय, म्हणलं काय नाही चालू आहे वगैरे. ते म्हणले एक फिल्म लिहिलेली आहे सातारचा सलमान म्हणून. तर मी म्हटलं हा बर. तर त्याच्यामध्ये एक विकी ढुंगणे नावाचं कॅरेक्टर आहे. तर मी एक्साइट झालो की म्हटलं वाव. तर त्यांनी ते लगेच थोडीशी अशी स्टोरी सांगतात. काही समोरचा माणूस व्यक्त व्हायच्या आधी किंवा काही एक्सप्रेस व्हायच्या आधी ते पटकन सांगून टाकतात की या ह्याच्यातच ते सांगून टाकलं त्यांनी. आणि ते त्यावर मला म्हणले की आता हे तू करशील असं अपेक्षित असतं ना. तर ते मला म्हणले की खरं तर हे जे पात्र आहे ते मी करणार होतो, मला करायचं होतं, पण मी काही केलं तसं दिसत नाही. त्यामुळे मी तुझ्याकडे आलेलो आहे की तू हे कॅरेक्टर कर आणि मजा करूया आपण, असं मला पहिलाच फोन त्यांचा आला. त्याच्या पुढे स्क्रिप्ट आणि या गोष्टी मी कधीच पडत नाही त्यांच्या, तर नाहीच फिल्मच्या बाबतीत. कारण ती व्यक्ती सिच्युएशनल गोष्टींवर खूप जास्त भर देते. स्क्रिप्टमध्ये जर दोन वाक्य लिहिले असतील तर ती तशीच्या तशी म्हणली पाहिजेत तिथे जाऊन, असं नसतं. त्याच्यात खूप साऱ्या ॲड ऑन होतात, इम्प्रोवाईज होतात गोष्टी. त्यांना तिथं ऐनवेळी काही भयंकर सुचत असतं नंतर. हां, तर ते कॉन्स्टंट चालू असतं की तू असं कर तसं कर. त्यामुळे ते स्क्रिप्ट हा विषय या माणसाच्या ह्याच्यामध्ये तरी मी एवढा असं गंभीरपणे मी घेत नाही. कारण ते कधी चेंज होतं, ते चांगलं फुलतं, त्याला वेगवेगळ्या छटा मिळतात, अजून जो मोठ्या मोठ्या काही काही गोष्टी घडत जातात ऐनवेळी. म्हणजे तसं नाही. हां, मी तोडत नाहीये तुला, तू बोल. हा एक्झॅक्टली. तर मला असं म्हणायचं की स्क्रिप्ट हा मोठा इश्यू नाहीये. ती स्क्रिप्ट वाचूनच हेमंत डोमेन बरोबर फिल्म करायची का, तर नाही. ती सिच्युएशनल गोष्टींवर खूप जास्त डिपेंड असते, ती त्या त्यावेळी घडत जाते. माझं मत काय म्हणायचंय या निमित्ताने झाल्यानंतर स्क्रिप्ट लिहितो. नाही, मला या निमित्ताने एवढंच म्हणायचंय की हा सिनेमा शूट करत असताना म्हणजे एवढ्या स्ट्रेसमध्ये मी कधीच नव्हतो कुठल्याही सिनेमाच्या प्रोसेसमध्ये. इथे अनंत अडचणी होत्या, काय प्रत्येकालाच असतात त्या, पण या सिनेमाच्या बाबतीत मला प्रचंड होत्या. पण सुयोग, शिवानी, अक्षय आणि साईली ही माणसं नसती. कारण आत्ताही मी आजही इथे प्रमोशनला येताना हे राहिलंय, ते व्हायचंय, हे होतंय, ते होतंय, याच्यात मागे गाडीत जी बडबड चालू आहे ना, म्हणजे मी कितीही गंभीर असलो तरी 5 मिनिटांनी असं होतं, नाही रे फालतूच माणसं आहेत आजूबाजूला. फालतूच लोक आहेत. आणि मग त्यांनी काय होतं माहितीये ना, आपण 5 मिनिटांनी आपणही विसरून जातो की मरू दे, हा काय रे काय बोला काय झालं. आणि हे सेटवरही असायचं, म्हणजे या प्रचंड स्ट्रेस नंतर तो त्यांनी स्वतःला लावून घेतला नाही, त्यांनी ती एनर्जी सेटवरती ठेवली. या चौघांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, धडपडलेत, सगळं केलंय त्यांनी. माझ्या शिव्या खाल्ल्यात, माझा राग बघितलाय, सगळं केलंय. पण अत्यंत प्रेमाने ते माझ्या सोबत या संपूर्ण प्रोसेसमध्ये राहिले आणि त्यामुळे एक उत्तम सिनेमा मी बनवू शकू. पण मग सिनेमाचं नाव हे पहिल्यापासून सातारचा सलमान हेच होतं का त्यावर पण काही विचार झाला? डोक्यात होतं, खूप नावं होती डोक्यात. सातारचा शाहरुखही करता आलं असतं, सातारचा सलमानही करता आलं असतं, सातारचा अक्षय कुमार करता आलं असतं, सातारचा ऋतिक रोशन करता आलं असतं, सातारचा शाहिद कपूर, मी खूप असंख्य नावं होती. पण ज्या भागात हा सिनेमा प्लेस केलाय आणि तिथे ज्या पद्धतीने हा मुलगा आणि त्याचा मित्र हे त्या मुलाकडे पाहत आहेत, बेसिकली हा सलमान खानचा फॅन आहे आणि
सिनेमात एक प्रसंग आहे की तो एक पोस्टर पाहतो सलमान खानचं आणि तो म्हणतो आईला आपलं असं पोस्टर कधी लागेल रे. तर ट्रेलरमध्ये ती झलक तो म्हणतो ठीक आहे असावळ असावळ इकडे बघ पिंपळाच्या झाडाकडे आणि तो म्हणतो सेम रे झालं की लागलं की सेम डिट्टो सलमान. सो तेव्हापासून ते सलमान हे नाव फेमस होतं. अच्छा. सो त्यामुळे अशा प्रकारचा प्रसंग अशा प्रकारची क्रेज कोणाची आहे आणि अशा प्रकारचं फॅन फॉलोईंग मासेसमध्ये ग्रामीण भागात कोणाचं आहे मग ठरवलं की सलमान खानचं आहे. सो अर्थातच आपण सगळेच लहानपणापासनं आणि राश्री एस्पेशली राश्रीचा सलमान खान आणि राश्री हे कनेक्शनच वेगळे प्रेम पण मस्त आहे. जसं हा म्हणाला की खूप धमाल केली तुम्ही सगळ्यांनी पण प्रत्येक जण आता आपल्या व्यक्तिरेखेसाठी अभ्यास करतच असतो आणि जेव्हा हेमंतचा सिनेमा असतो तेव्हा खूपच मेहनत करावी लागते. कारण याआधी मी कलाकारांशी गप्पा मारल्या ते म्हणाले की हेमंत खूप काम करून घेतं बाबा आमच्याकडनं. सो तुमच्या बाबतीतही असं झालं होतं का व्यक्तिरेखेबद्दल अभ्यास करून घेतला का याने काही? नाही, त्यांनी त्यांनी एक बेसिक सांगितलं होतं की मला असं असं हवाय असं असं अमित हवाय. सो बेसिकली किस्सा असा आहे की जेव्हा या फिल्मचं कास्टिंग चालू होतं तेव्हा जेव्हा फिल्मचं कास्टिंग चालू होतं ना तेव्हा आमची जस्ट अशी चर्चा व्हायची. सो आय वॉज नॉट डिसाइडेड की या पार्टला मी प्ले करेल हे नव्हतं, मला वेगळा पार्ट टेक ऑफर केला होता त्याने. सो तिथे मी सुचवायचो आहे की अरे हा हा ऍक्टर बघ म्हणजे अमित काळबोर जे सातारचा सलमानचं जो कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी हा चांगला जाईल किंवा हा चांगला जाईल असं एक दोन तीन आठवडे चार आणि एक महिना दीड महिना आमचं हेच चाललं होतं. नाही, आणि आधी आधी सिनेमात शिवानी सायली आणि अक्षयचं कास्टिंग झालेलं होतं. अच्छा, सलमान शेवटी कास्टिंग झालं. हा, सो सगळ्यात तो सलमानच मिळत नव्हता आणि मग मी खूप सजेस्ट केलं होतं की ह्याचं 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 सगळ्यांचं नाव देईल पण हा म्हणजे नाही 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 होतं आणि मला एक वेगळं कॅरेक्टर ऑफर झालेलं होतं. सो एक दिवस हा म्हणाला की आपण एक काम करू, ऑफिसला ये आणि एक ऑडिशन दे. सो मला माहिती होती स्टोरी काय आहे, सगळं माहिती होतं कारण मी तेव्हा वर्कआउटला सोबत जायचो. सो डिस्कशन्स होत असायचे हो तेव्हा 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 यायचा तेव्हा हेमंत सर जिम करायचे. हा, सो कमेंट्स. सो मग एक दिवस हा म्हणाला की ऑफिसला ये, एक स्क्रिप्ट आपण रिडिंग करू. आणि मी हातात घेतली स्क्रिप्ट, त्याच्यावरती अमित काळभोर असं कॅरेक्टरचं नाव होतं. म्हटलं अरे हे म्हटलं अरे त्या याचं आहे सातारच्या सलमानचं कॅरेक्टर आहे, मला जे कॅरेक्टर सांगितलं त्या कॅरेक्टरची स्क्रिप्ट दे. तो म्हणजे की नाही वाचून तर बघ एकदा करून बघूया आपण. सो माझं आलं की ठीक आहे करूयात. नंतर मग एकदा स्क्रिप्ट रिडिंग झाल्यानंतर म्हणलं की हेच करूयात आपण. तेव्हा माझे ना लिटरली म्हणतो ना की पायाखालची जमीन सरकली, तेव्हा असं म्हणजे पाय असे शिवर व्हायला लागले माझे. म्हटलं शिट हे कॅरेक्टर, कारण मी त्याच्यासाठी प्रिपेअरच नव्हतं केलं, मला जे वेगळं कॅरेक्टर सांगितलं होतं त्यासाठी मी प्रिपेअर करून आलो होतो. सो मग हा म्हणाला की तुला माहितीच आहे काय कॅरेक्टर, खेडेगावातला मुलगा आहे त्याला ऍक्टर व्हायचं असतं. तर मी असं म्हटलं की आता काय प्रिपेअर करायचं, म्हटलं ओके मी खेडेगावातलाच आहे मलाही ऍक्टरच व्हायचं होतं. सो माझं जे काही म्हणजे माझे ज्या फिलिंग्ज होत्या त्या नॅचरली त्या ऑडिशन्समध्ये आल्या आणि मग त्याला ते आवडलं आणि मग ती कास्टिंग तशी झाली. सो तयारी ऍज सच काही करायला नाही लागली कारण माझं लहानपण खेडेगावामध्ये गेलं. खेडेगावामधनच माझे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आता खेडेगावामध्ये जे शहरात वाढतात मुलं त्यांना नसते माहिती. समजा आपण म्हणतो की चुलीवरची भाकरी चुलीवरचं मटण वगैरे जे काही असतं पण चूल कशी असते हेच माहीत नसतं लोकांना. की एक फुकणी असते तिला सतत ती हवा गरजेची असते किंवा फ्लेम नसतं तिथे ऍडजस्ट करायला. लाकडाचे जे तुकडे असतात ज्याला सरपण म्हणतो आपण ते टाकावं लागतं. सो या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, ह्या बघितलेल्या आहेत. सो छोट्या छोट्या डिटेल्समधनं ते कॅरेक्टर आणखी फुलतं. सो त्यासाठी मला ॲज सच काही फार अशी तयारी करावी नाही लागली. मस्त. येस, शिवानी कशी आहे व्यक्तिरेखा? मी ह्या आधी ज्या काही भूमिका केल्या तेव्हा सगळ्या बायका म्हणायच्या की किती छान किती गोड हिच्यासारखी मुलगी किंवा हिच्यासारखी बायको हवी. पण हे जे कॅरेक्टर आहे हे बघितल्यानंतर डेफिनेटली त्याच आया आणि सगळी मुलं बोलणार आहेत अशी मुलगी आपल्या आयुष्यात नको. ओके. कारण ना ही अत्यंत मटेरियलिस्टिक मुलगी आहे आणि तिला खूप मटेरियलिस्टिक गोष्टी आवडतात आणि तिला तशाच हव्यात गोष्टी आणि खूप फन आहे ती. जराशी डम आहे पण फन आहे तिच्यात खूप. हा, ते कठीण होतं. म्हणजे मला आठवतंय शिवानी बरोबर आम्ही दोन तीन गोष्टी करत होतो. एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये ती ऑडिशन देते आणि ती ऑडिशन तिला चुकवायची होती. म्हणजे
बरी नव्हती करायची आणि डम प्ले करणं हे खूप कठीण आहे. सो त्यामुळे तिचा इतका वेळ गेला, तिचं असं ती चांगलं करत होती म्हणजे चला सुरू करूया हा टेक चलो, आणि शिवानी धपाधप वाक्य म्हणत होती. म्हटलं नाही मध्ये चुकायचं आहे, मध्ये विसरायचं आहे, हे करायचं आहे, मला नाही येते ते वगैरे असं सगळं झालं. पण करत 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 तिने ते, कारण ते खूप कठीण आहे, ऑन स्क्रीन बावळट नाही दाखवायचं आहे, ती हुशार मुलगी आहे, तिला माहिती मुद्दाम करते, पण ती डंब आहे म्हणजे अभिनय येत नाहीये याचा अभिनय करायचा आहे, हे अजून डिफिकल्ट आहे. येस, मस्त आहे. अक्षय कशी आहे भूमिका? चांगली भूमिका आहे माझी. विकी ढुंगणे असं नाव आहे त्या भूमिकेचं. आणि जो त्याच्या आडनावाला घेऊन फार त्रस्त आहे त्याच्या लाईफमध्ये, कारण त्याचा एक पॅरलल वेगळंच विश्व चाललंय अमित काळबोर बरोबर. तर तो म्हणतो की त्या अमितला त्याचं असं म्हणणं आहे की बाप बदलला तर आडनाव बदलेल करेल, की हा म्हणजे त्याचे असे काही काही प्रॉब्लेम सोडवायचे, त्याच्या काही पद्धती आहेत, तो त्या पद्धतीने सोडवतो. पण मी असं म्हणेन की एक निस्वार्थी मित्र जो आत्ता आपल्या लाईफमध्ये फार कमी असतात प्रत्येकाच्या बरोबर, म्हणजे मी आत्ता बोलताना असं ऑब्झर्व केलं की फिल्म इंडस्ट्रीत एखादा मित्र जातो किंवा असतो किंवा आपण सगळेच, तर आपल्या बरोबर जे नसतात या इंडस्ट्रीमध्ये ते आपल्याला सपोर्ट करतच असतात निस्वार्थी भावनेने, की आपलं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी बाबा तुला कधी पैसे कमी पडले तर पैसे देणं, कधी कार हवी असेल दुसऱ्याची जी आपल्याकडे नाहीये पण मित्राकडे आहे ती देणं, अशा ना अशा गोष्टींनी सगळी लोक मदत करत असतात. तर असाच एक निस्वार्थी मित्र आहे मी या चित्रपटात ह्याचा, जो की हा जे स्वप्न बघतोय त्याच्याबरोबर त्या स्वप्नात प्रवास करत निस्वार्थीपणे त्याच्याबरोबर सपोर्ट म्हणून खंबीरपणे उभं राहणं, तो कधी हारला खचला दुःख झालं त्याच्यात सहभागी होणं, त्याला मोटिवेट करणं, परत त्याला ऊठ म्हणणं, कारण आपल्याला जायचं आहे पुढं वेगळीकडे, तू ऊठ मी आहे तुझ्याबरोबर, हे सांगणारा सतत त्याच्या खंबीरपणे मागे उभा असणारा एक विकी ढुंगणे नावाचा त्याचा मित्र, त्याच्या आयुष्यातलं ऊट ऍप. मला एक सांगायचं की असंच माझा एक मित्र आहे, मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये फोर्थ इयरला होतो तर तेव्हा सगळ्या प्रेझेंटेशन्स आणि प्रोजेक्ट्स वगैरे असतात आम्हाला, तर ते सगळं कम्प्लीट तो करायचा, अतुल गायकवाड नाव आहे त्यांचं. सो मी सर म्हणतो त्यांना, कारण म्हणजे वयाने मोठे आहेत ते माझ्यापेक्षा, पण मित्रासारखेच आहेत. कुठे काहीही म्हणजे ऑडिशन असली घरी एक तर न सांगता मी ऑडिशन्सला वगैरे जायचो तो तेव्हा, तर ते मला घेऊन यायचे मुंबईला, किंवा माझे लिटरली जर्नल्स वगैरे त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत, सो दॅट मला नाटकाच्या प्रॅक्टिसला जाता यावं. आणि ह्याच्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नव्हता, त्यांचं फक्त एवढंच होतं की तू मोठा झाला पाहिजे. आणि त्यांनी आजही त्यांच्या फोनमध्ये माझं नाव सुपरस्टार असं सेव्ह केलेलं आहे. मस्त. मला यावरनं किस्सा आठवला, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही एका स्पर्धेत भाग घेतला होता एकांकिकांच्या, आणि त्याचे प्रयोग होते, त्याची स्पर्धा होती महाडला. तर आमचा एक मित्र जो त्या नाटकाचं म्युझिक करायचा तो माझ्या बाबांना खूप आवडायचा, तो त्या दिवशी घरी आला, कारण आम्हाला निघायचं होतं ना सकाळी, तो सकाळी आला आणि तो आला बाबांना नमस्कार केला, कारण हे घरी माहित नाही नाटकाचा प्रयोग आहे, सांगूच शकत नाही ना एकांकिकेचा प्रयोग महाडला वगैरे चाललोय, बारावी होती माझी त्या वर्षी, शक्यच नाहीये. तर तो आला, काका नमस्कार करतो, काका काय झालं, नाही आज वाढदिवस आहे काका. माझ्या बाबांनी अरे वा वा वा, त्याला 100 रुपये काढून दिले, हॅपी बर्थडे काका. मला माहितीये हेमंतची 12वी आहे, पण हेमंत नसेल तर वाढदिवस कसा साजरा करू. माझे वडील म्हणाले नाही बरोबर आहे, पण त्यांनी वेळेत यायला पाहिजे. नाही नाही वेळेत वगैरे नकोच, रात्रीचा प्रवास नकोच. मी त्याला आत्ता घेऊन जातो, उद्या दुपारी मी आणून सोडणार त्याला. असं म्हणून आम्ही महाडला गेलो, मी नाटकाचा प्रयोग केला, तिकडे मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं. सो असे अनेक मित्र असतात. आपण म्हणतो ना, माझी एक प्राची वाघ नावाची मैत्रीण आहे, अजूनही मला मेसेज आहे तिचा, ती कारण मी TY च्या प्रॅक्टिकल्स ना, झुऑलॉजी असा विषय होता माझा, आणि माझ्या प्रॅक्टिकलला काही प्राणी आले समोर, तर त्या प्रोफेसरनी विचारलं स्टारफिश आहे, व्हॉट इज दिस स्टारफिश, नो नो सायंटिफिक नेम, हां स्टारफिश. तर त्या म्हणल्या तुझं कठीण आहे पहिल्या सेमिस्टरला, त्या म्हणाल्या आपण निघा आणि आपण आता दुसऱ्या सेमिस्टरला येऊन पास होत आहे का बघा.
तर तेव्हा ही प्राची वाघ नावाची जी मैत्रीण आहे तिने मला खूप नोट्स दिल्या, खूप मदत केली आणि मला म्हणाली होती तुला जर कधी फिल्मफेअर मिळालं तर लक्षात ठेव की मी तुला कधीतरी मदत केली होती. आणि मला जेव्हा फिल्मफेअर मिळालं तेव्हा तिने मेसेज केला, आठवतंय का प्रॅक्टिकल. सो खूप माणसं असतात आपल्या आयुष्यात अशी. पण सही आहे, एक तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे. आता तुम्ही हेमंतच्या सिनेमामध्ये काम केलं, एवढा भारी सिनेमा आहे, सीन छान झाल्यानंतर दिग्दर्शकांनी कधी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिला होता का? नो यार, तू ना आणि हे आम्ही भोगलंय. आणि हे हेमंतच्या टीम मधले कलाकार सांगतात की कितीही तुम्ही चांगलं काम करा, हेमंत कॉम्प्लिमेंटच देत नाही. दीड तास उन्हात करपते माझा इंट्रोडक्शनचा शॉट आहे हा वैतागला होता 45 मिनिटांनंतर की शॉट काही जमत नाहीये हिला आणि फ्राऊन करते अशी. हा फ्राऊन. सो हा बोलतच नव्हता. तर मी 2-3 वेळा विचारलं अरे कसं झाला शॉट. सो मी एक्सपेक्टेड होतं की अरे छान झाला इंट्रोडक्शन, पण काहीच नाही, बरा झाला चेंज बघितलं. शॉर्ट बरा झाला वगैरे हे विचारायचं नसतं. म्हणजे आता हे पहिले 5 दिवस काय, आता ह्यांनी ऑलरेडी काम केलं होतं त्याच्यासोबत. आमचं शूटिंग झाल्यानंतर जेव्हा आम्ही रूम वर जायचो तेव्हा मी याला विचारतो, म्हटलं यार होतंय नाही होतंय यार, हेमंत काहीच बोलत नाही. एकतर सगळ्यांची तक्रार सारखी आहे, एकतर तो स्ट्रेस मध्ये असायचा, त्याच्याजवळ जाऊन विचारावं की हे जाऊ दे नको नंतर विचार. मी याला विचारायचो भाई होतय सगळं छान, नसेल होत तर बोलतो तो, आणि जर छान झाला तर तो असं म्हणतो की एकदम मॉनिटरवर बघतो झालं हा नेक्स्ट शॉट. आणि हा आपण एकदम आतुरतेने बघत असतो की झालं चांगलं, आणि आपल्या आपल्याच डोक्यात असतो मागच्या टेकपेक्षा मी हे ॲडिशन घेतलं होतं काहीतरी वेगळं. त्याचं काहीही कौतुक नसतं. एकदा एका माणसाने त्याला विचारलं सर आता पुढे काय करायचं, तर सीन असा होता की एकतर सन डाऊन होत होता, लाईट जात होता, तर एक ज्युनियर आर्टिस्ट होते तिथले, तर त्यांचं एक काम होतं की सायकलवरती गवताची जी पेंडी असते तर ती घेऊन जायचं होतं असं. पण त्या बिचाऱ्यांना माहीत नव्हतं की फ्रेम काय आहे, ते दिसताय नाही दिसत आहेत, तर ते बिचारे नव्हते दिसत. तुम्ही उद्यापासून माझ्याकडे सिटी टूर 4 दिवस 4 रात्री ऐक ना, सगळ्यांना कळू दे ना यार खरा हेमंत कसा आहे. तर ती व्यक्ती जी आहे ती, त्याचं दुर्दैव की त्या व्यक्तीनं डिरेक्टर साहेबांकडे आलेत आणि विचारला आता मी कुठून येऊन कुठं जाऊ, तर हे काय म्हणाले असतील. हे म्हणाले की तिथून यायचं सरळ घरी जायचं, थांबायचंच नाही म्हणे मध्ये, येईपर्यंत सायकल चालवत राहा. तर फीडबॅक मिळाला तर असा मिळतो, त्याच्यामुळे आम्ही विचारतच नाही. अक्षय तुला तर अनुभव आहेच ऑलरेडी, पण तुला कधी मिळाली का सीन मध्ये झाल्यावर कॉम्प्लिमेंट? नाही, कॉम्प्लिमेंट नाही मिळाली, पण मी ह्याला म्हणलेलं की तुझा विश्वास नाही तर मी ही डेअरिंग करू शकतो की मी त्यांना विचारीन माझा शॉट झाल्यावर, बघते मला काय बोलताय. तर तो म्हटलं ठीक आहे एकदा असं करून बघू, म्हणजे म्हटलं मग तुला विश्वास बसेल. तर आमचा एक लांबडा शॉट होता जो चालतच होता, संपतच नव्हता. तर ते झाल्यानंतर मी म्हटलं आता मी चाललोय, बघत राहा काय होतंय. म्हणून मी गेलो, म्हटलं मामा सीन ओके ना, कपडे बदल पहिले, कपडे बदलू नये. त्याला मी सुयोगकडे तिकडे बघितलं, सुयोग म्हटलं ओके, म्हटलं हे आहे ते, कळलं. अरे पण एकतर हे बघा, मी थोडंसं क्लॅरिफिकेशन देतो. तुम्ही मुळात टॅलेंटेड आहात, त्या रोलला सूट आहात म्हणून मी तुम्हाला कास्ट केलेलं आहे. तुम्ही छानच करता, तुम्ही छान केल्याशिवाय. तेव्हा आम्ही नवीन होतो, आम्हाला 2 शब्द कौतुकाचे मिळाले असते तर पुढच्या इथून पुढे आपण सगळे काम करणारच आहोत, आपण तर लवकर काम करणार आहोत. तू आता बघ, आता एक तास आता कौतुक बघच आता. असं तुम्ही सनी या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा एक इंटरव्ह्यू बघा, त्याच्यामध्ये शितीने एक सिक्रेट सांगितलंय. ती असं म्हणाली की आम्हाला कॉम्प्लिमेंट देत नाहीत, पण त्या सिनेमामध्ये ज्या फॉरेनर्स होत्या त्यांना ललितला दिली असं. हा नाही, ललितला पण नाही, ज्या फॉरेनर्स होत्या त्यांना कॉम्प्लिमेंट द्यायला एकचा तिघ तिघ वगैरे धावत होते आणि त्याच्यामध्ये अग्रेसर हेमंत ढोमे होते. नाही ते लंडनला गेल्यावर ते वेगळे. अरे वेगळे म्हणजे काय होते, इथे लोकांना जसं चारकोप चक्काला वगैरे माहिती, तिथं त्या माणसाला गल्ल्यान गल्ल्या पाठीत. तुला क्रीम रोल पाहिजे, तू दुसरे गल्ले लेफ्ट, तुला तिथे क्रीम रोल मिळेल. फन. अरे मी एकतर लंडनला जाऊन क्रीम रोल का दे.
तुला क्रीम रोल पाहिजे. पण हेमंत, एवढे कलाकार जेव्हा सेटवर असतात तेव्हा काय होतं सातारच्या सलमान सिनेमाच्या सेटवर? कारण इतके जण होते, काम व्हायचं का टाइमपास आणि मध्ये काम व्हायचं असं? नाही, मजा असं पोट दुखायचं झाल्यावरती आणि गाल दुखायचं हसून हसून. जे आत्ता होत आहे तेच, जे आत्ता होत आहे तेच, हेच व्हायचं सेटवरती. मी जरी मी म्हणलं ना, मी कितीही टेन्शन मध्ये प्रेशर मध्ये असलो तरी हे मोमेंट सतत चालू असायचे साइड बाय साइड. मागन फिफी 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 चालू असायचं, मग मीही फुटायचो. हा हा हा, तर मी प्रेशर मध्ये आहे बरं का, आणि माझं असं असायचं उद्याचं लोकेशन अजून बुक केलेलं नाही. उद्याचं लोकेशन उद्या सांगितलं होते 100 junior 20 तरी येतील का रे. ह्या सगळ्या प्रेशरमध्ये मी आहे आणि मी रिसेप्शनला बसलोय. मी माझ्या रूममध्ये पण नाही, आपण आलो शूट संपून रिसेप्शनला बसलोय माझे प्रिय प्रोडक्शन टीम आणि माननीय. आणि मग आमच्या डिस्कशन्समध्ये असं व्हायचं की अरे उद्या ते पाहिजे हे ते आणि ही चार लोक टप 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 करून माझ्यासमोर बाय मग बाय बाय. अरे कुठे कुठे चाललाय तुम्ही बाय बाय? ते जरा मोदक खायला. हा, आणि हे 4-5 दिवस मी पाहिलं रोज ते त्याच्यावर ना गुलाबाच्या पाकळ्या वगैरे असं मस्त असतात ते आणि तूप वगैरे तर असे रोज जायचे माझ्या समोर. एक दिवस सकाळी 7 ची शिफ्ट आणि खूप प्रॉब्लेम झाले प्रोडक्शन लेवलला. 11:30 11 वाजले आणि मी म्हटलं आज बहुतेक शूट होणारच नाही, संपलं. आणि मी प्रचंड स्ट्रेसमध्ये 12:30 वगैरे मी जाऊन यांना सांगितलं की नाही होत आहे शूट, म्हणजे प्रॉब्लेम आहे खूप. याच्यावरती थोड्या वेळानी त्यांची हालचाल सुरू झाली. म्हटलं कुठे चाललाय मोदक? तेव्हा थालीपीठ होत, थालीपीठ आणि वरन जे लोणी टाकतात अशी ते लोण्याची धार वगैरे. अरे आज आपलं शूटिंग बंद, इथे आपण कशासाठी जाऊया? मोदक थालीपीठ खायला? आणि वर हे लोकेशन कुठे होत? वाई वाई हॉटेल वैदर्व गंधर्व गंधर्व होय. आणि एकदा मला ते घेऊन गेले होते तेव्हा कुठे त्याचं जरा थंड झालं. हो हो. आणि मग माझ्या लक्षात आलं की ते काय ते रोज जाताना टक 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 अशी माणसं आणि येताना मी तिथेच आहे. उद्याचं लोकेशन अरे काय आई ग. पण आता तर सध्या होत हे सगळं होत असताना सायली एकदा पडली होती, ती लंगडत लंगडत आली ती मोदक खायला. म्हणजे अरे थांब ना रूम मध्ये, ते मोदक रोज खायलाच पाहिजेत. नेक्स्ट डे डान्स रिहर्सल होती आणि आदल्या दिवशी ती पडली. ती पडून पण आमच्या बरोबर तिथं मोदक खायला आली. काय चाललंय यार? फन आहे. पण तुमची आता तर ट्रेलर मध्ये एक सिम्पल हुकस्टॅक बघतोय आम्ही गाण्याची. बरं, माझी जीव खरंच हुकस्टॅक पाहिली आम्ही. पण गाणी पण तशीच ढिंचाक असतील ना हेमंत? ऐका माझं, माणसं कठीण आहे. सॉन्ग बद्दल सुरुवात कर. गाणी खरोखर खूप धमाल आहेत. एक याच्यामध्ये हळदीचं गाणं आहे, आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी असं गाणं क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेले कमाल शब्द आहेत. सातारचा सलमान हे टायटल सॉन्ग आहे. एक तुफानाला पार कर नावाचं एक इन्स्पिरेशनल मोटिवेशनल सॉन्ग आहे. त्याच्यानंतर एक फिल्मवाला नावाचं गाणं आहे जे सचिन पिळगावकरांनी गायलंय. सो धमाल आहे आणि मस्त अल्बम झालाय. अमिताराजनी खूप सुंदर चाली दिल्यात, क्षितिजनी खूप सुंदर गाणी लिहिली आहेत. परत ती खूप सिच्युएशनल आहेत, त्याच्यामुळे सिनेमा पुढे जात राहतो, तो स्क्रीन प्लेचा भाग होत राहतो आणि मग ह्यांचे नाच आणि हे सगळं आहेच. ओके. पण जसं याने सांगितलं की डान्स धमाल आहे आणि आता तर हुकस्टेप एकच बघितली, असं बरंच काय काय असेल सिनेमामध्ये. सो कशी डान्सची कसरत कशी होती गाण्यांसाठी?
अक्षय सुरू करेल. सुयोगला सोप्प होत. सुयोग बरोबर खूप स्टेप्स करायच्या होत्या मला ह्याच्यामध्ये. सुयोगच्या खूपच होत्या, पण तो डान्सर उत्तम आहे त्यामुळे ते पटापट पिकअप करत होता. आणि माझं तर पहिल्या दिवशी तर मला अशी गाठच बसली हातापायाला. हे काय झालंय म्हणलं, नक्की कुठला अवयव कुठं दुखतोय हेच कळलं नाही रात्री. सुयोग रूममेट होता माझा, म्हणलं सुयोग मागे कुठेतरी विचित्र दुखतंय. तो म्हणलं भाई असं होणार आहे, तुझा पाय एवढा वर गेलाच नव्हता कधी नाचताना. म्हणलं हो यार, पण ते आमचे जे सुजित सर जे आहेत कोरिओग्राफर, त्यांनी म्हणजे अक्षरशः मुंगळा केला होता. आणि किस्सा असा होता की ते गाणं खूप फास्ट आहे ग टाटा, तर ही व्यक्ती ती करून मोकळं व्हायची, मी मध्येच कुठेतरी असायचं. तर मला असं वाटायचं की माझ्या मेंदूत स्लो झालोय का मी, मला वेगळा त्रास व्हायला लागलेला 2 दिवसानंतर प्रॅक्टिसमध्ये. पण नंतर हा म्हणला की तू करशील, होईल, आपण जास्त प्रॅक्टिस करू. मग वॅनिटीमध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो, ह्याला मी म्हणायचो तू ते लावून माझं बघ बाबा ते व्यवस्थित होतंय ना सगळं. वॅनिटीमध्ये प्रॅक्टिस करण्याच्या आधी एक स्टेप अशी होती की 2 दिवस त्यांनी केलं दुखादुखीचं वगैरे सगळं झालं. तिसऱ्या दिवशी तो म्हणाला की परत एकदा सर म्हणाले की एकदा करून दाखवा, तर हा उभाच राहिला. तर म्हणजे की हे सगळं मी नाही करणार, मी इकडे ढोल बडवतो. जिथं जिथं मुक्तता मिळाली तिथलं तिथनं मी त्या शॉर्ट मधनं निघालो, कारण त्यांना खूप ठिकाणी मला नाचवायचं होतं त्याच्याबरोबर. पण काही काही ठिकाणी मी वेगळा झालो. पण जिथे हेमंत सर म्हणले की तू हवायस, त्याच्यावर मग मला ते त्याच्या पर्यायच नाहीये. मग मी ते पूर्ण नाही, ते खूप फास्ट आहे गाणं, खूप जास्त फास्ट आहे. म्हणजे ते प्रॅक्टिसची मला तरी खूप जास्त गरज होती. म्हणजे नाही, पण अक्षय तू ओ काका मध्ये जे नाचलायस ना, ते बघून असं झालं की अरे हा करू शकतो, हा करू शकतो. मी ते केलं, पण त्याची ती प्रॅक्टिस कमी पडली तरी ती जी काय आहे ती असं मला वाटणार. आणि ते गाठच लागत होती. 2 दिवस प्रॅक्टिस होती आम्हाला, पण आम्हाला प्रॅक्टिस संपवून मोदक खायला जायचं होतं ना, ते पटापट उरकले, ते गाठ बीट लागले तरी. मग असच असच असच. ओके, सातारचा सलमान विथ मोदक आणि थालीपीठ असं झालंय साधन. पण तयार झालाय सिनेमा 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय अपील करायला आवडेल लाडक्या प्रेक्षकांना थिएटर पर्यंत यायचं? मी प्रेक्षकांना हीच विनंती करीन की हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण हा चित्रपट